शिवसेनेत बंड करत भाजपसोबत गेलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. यामध्ये अनेक आमदार खासदार हे एकनाथ शिंदेसोबत गेले. त्यानंतर राष्ट्रवादीचे सुद्धा दोन तुकडे झाले. अजित पवार हे भाजपसोबत जात त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सुद्धा खरी राष्ट्रवादी आपलीच असा दावा केला. याशिवाय अनेक लोक आपल्यासोबत असल्याचाही दावा केला. आज पक्षातील अनेक आमदार हे अजित पवारांसोबत आहेत आणि इथंही एका राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाले. याच एकाचे दोन भाग झाल्याने आज निवडणुकीच्या रिंगणात एकेकाळी एकाच पक्षात सोबत काम करणारे नेते आणि पक्ष हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. तर याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात सध्या कोणते नेते आणि कोणते पक्ष हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत याबद्दल. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. मतदानाचे दोन टप्पे पार पडले तर यामध्ये 15 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपची थेट लढत ही काँग्रेससोबत होतीये. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा शिंदेच्या शिवसेनेशी 13 जागांवरती संघर्ष होतोय. यामध्ये विशेष म्हणजे काँग्रेस आणि अजित पवार गट तसंच शरद पवार गट आणि शिंदेची शिवसेना यांच्यात एकाही मतदारसंघात लढत होत नाहीये. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीमधून 21 जागा लढतीये तर महायुतीमधून शिंदेच्या वाट्याला फक्त 15 जागा आलेल्या आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे सुमारे 85% उमेदवार हे उद्धव सेनेशी लढत आहेत. एकेकाळी सोबत असलेल्या शिंदे सेनेची ताकद आता ठाकरेंविरुद्ध लढण्यात खर्ची पडतीये. ज्या राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेनेने फुटी अगोदर रान उठवलं होतं त्याच विरुद्ध आता एकही उमेदवार मैदानात नाहीये. भाजप काँग्रेस विरुद्ध लढत असलेल्या 15 पैकी 8 जागा या विदर्भातील आहेत तर 3 जागा मराठवाड्यातील, 2 जागा पश्चिम महाराष्ट्रातील आणि उर्वरित 2 जागा या मुंबईतील आहेत. राज्यात 2 टप्प्यात मतदान पार पडलेलं असून तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्यासाठी 1 दिवस शिल्लक असतानाच भाजपने पालघरसाठी उमेदवार जाहीर करत डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांना तिकीट दिले. हा मतदारसंघ शिंदेसेनेकडे जातो की भाजपकडे याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. तर या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी भारती कामाडी यांना उमेदवारी दिलेली आहे. आता पाहुयात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत कुठे होती येते. तर ही लढत एकूण 13 मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतीये. यामध्ये मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, ठाणे, कल्याण, हातकणंगले, मावळ, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, बुलढाणा, यवतमाळ आणि हिंगोली या मतदारसंघांचा समावेश होतो. आता उद्धव सेना विरुद्ध भाजप अशी लढत ही 5 मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतीये. यामध्ये मुंबई उत्तर पूर्व, पालघर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि जळगाव या मतदारसंघांचा समावेश होतो. उद्धव सेना विरुद्ध अजित पवार गट असा सामना हा 2 मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतोय आणि यामध्ये रायगड आणि उस्मानाबाद या 2 मतदारसंघांचा समावेश आहे. तर उद्धव सेना विरुद्ध रासप असा सामना फक्त एका मतदारसंघात पाहायला मिळतोय, तो म्हणजे परभणी. याशिवाय शरद पवार गट विरुद्ध भाजप असा सामना 8 मतदारसंघात पाहायला मिळतोय. यामध्ये भिवंडी, सातारा, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, वर्धा आणि बीड या मतदारसंघांचा समावेश होतो. तर अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना फक्त 2 मतदारसंघात पाहायला मिळतोय. यामध्ये बारामती आणि शिरूर या 2 मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत ही 15 मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतीये. यामध्ये मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, सोलापूर, पुणे, नंदुरबार, धुळे, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, अकोला, अमरावती, नांदेड, लातूर आणि जालना या मतदारसंघांचा समावेश होतो. तर काँग्रेस विरुद्ध शिंदेसेना असा सामना हा 2 मतदारसंघात रंगणार आहे, तो म्हणजे कोल्हापूर आणि रामटेक. याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस विरुद्ध अजित पवार गट आणि शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेना असा सामना हा कोणत्याही मतदारसंघात रंगत नाहीये. तर मंडळी, यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.